हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत हिरव्या चटणीवरचा सुखा जवळा। एक वाटी सुखा जवळा घेतलेला आहे। आपल्याला 5 ते 7 मिनिट हा जवळा परतून घ्यायचा आहे। जवळ्याला एक सोनेरी रंग येईपर्यंत हा परतायचा आहे। तुम्ही बघू शकता आता जवळ्याला एक सोनेरी रंग आलेला आहे। आता हा जवळा आपण एका चाळणीत काढून घेऊ आणि स्वच्छ पाण्याखाली धुवून घेऊया। तेल तापलेलं आहे, त्यात एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा। कांदा मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचा आहे। आता आपण हिरवं वाटण करूया। आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि भाजलेलं सुखं खोबरं वाटून घ्यायचं आहे। यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। हे हिरवं वाटण आता आपण जवळ्यामध्ये घालून घेऊ। आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। हे सगळं छान एकजीव करून घेऊया। हळद घालायची आहे। 2 मिनिटं सगळं परतून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यात जवळा घालून घेऊया। जवळा चांगला तेलात परतून घ्यायचा आहे। सगळं आपलं एकजीव झालं पाहिजे। झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं हा जवळा शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला जवळा तयार आहे। हा भाकरीबरोबर खूपच छान लागतो। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।